नाही वंचितला घ्यायचं आहे काय, शिवसेना त्याच्या संदर्भातली चर्चा करते आहे आणि आंबेडकरांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की ते वरिष्ठांशी चर्चा दिल्लीमध्ये करतील, तर दिल्लीतले वरिष्ठ चर्चा करतील आणि शिवसेना त्यांच्यासोबत चर्चा करतेच आहेत, त्यामुळे ते महाविकास आघाडीचा घटक आहेच. मुंबईच्या जागेवरून वाद चालू आहे, मिलिंद देवरा म्हणतात ते आम्हीच लढणार, आता राऊतसुद्धा बोलले दक्षिण मुंबई ही जागा गेल्या 10 वर्षांपासून जे आम्ही लढतोय ते आमच्याकडेच राहणार, नेमकं काँग्रेस आणि सेनेत काय चाललंय म्हणजे जागेवरून? नाही, सगळी चर्चा अगदी व्यवस्थित सुरू आहे आणि 9 तारखेला जी अलायन्स कमिटी आहे काँग्रेसची, त्या अलायन्स कमिटीसोबत सर्व अलायन्स मेंबर्सची चर्चा आहे आणि मला वाटतं की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेतून सुटतील, जागा वाटप अगदी व्यवस्थित होईल, सगळे महाविकास आघाडीमधले 4 पक्ष जे आहे ते एकत्र येऊन 48 जागेमध्ये सगळा ॲडजस्टमेंट होईल. आणि मी आपल्याला गॅरंटी देतो की 3-4 जागेवर जरी भाजप वाचलं यावेळेस लोकसभेत तरी भरपूर आहे अशी परिस्थिती. आता काही वेळापूर्वी संजय राऊत म्हणाले की काँग्रेसच्या नेत्यांना एका जागेसाठी दिल्लीला जावं लागू नये म्हणून आम्ही त्यांची सोय पाहतोय, असा टोला संजय राऊतांनी लगावला आता काही वेळापूर्वी. नाही, आता तो टोला आहे की काय आहे ते तुम्ही ठरवा, पण काँग्रेसची प्रक्रिया आहे एक, काँग्रेसला जिल्हा पार्लमेंट बोर्ड असतं, स्टेट पार्लमेंटरी बोर्ड असतं, सेंट्रल इलेक्शन कमिटी असते आणि मग त्या प्रक्रियेतून ते सगळे निर्णय होत असतात. आम्ही इथून सगळ्या गोष्टी, आमच्या इथले जे नेते आहेत मग ते CLP असतील, LOP असतील, PCC असतील, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठांशी चर्चा करतात आणि मग वरिष्ठ निर्णय घेतात, त्या अनुषंगाने ते बोलले असतात. प्रकाश आंबेडकर सुद्धा नाराजी व्यक्त करत आहेत महाविकास, प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा महाविकास आघाडीवरती नाराजी व्यक्त करत आहेत, वारंवार व्यक्त करत आहेत की मला निमंत्रण नाही आहे, नेमकं वंचितला घ्यायचं आहे सोबत की नाही, त्या संदर्भात काही निर्णय झाले? नाही, वंचितला घ्यायचं आहे काय, शिवसेना त्याच्या संदर्भातली चर्चा करते आहे आणि आंबेडकरांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे की ते वरिष्ठांशी चर्चा दिल्लीमध्ये करतील, तर दिल्लीतले वरिष्ठ चर्चा करतील आणि शिवसेना त्यांच्यासोबत चर्चा करतेच आहे, त्यामुळे ते महाविकास आघाडीचा घटक आहेच, त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण ते नाहीच म्हणतात. मला अजून आमंत्रणच मिळालं नाही आहे, मला काँग्रेसला घ्यायचं नाही. त्या संदर्भामध्ये शिवसेना तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकेल कारण चर्चा त्यांच्यासोबत सुरू आहे, काँग्रेससोबत नाही आहे. नाही, काँग्रेससोबत आहेच ना, शिवसेना चर्चा करते म्हणजे काँग्रेसही चर्चा करतेच आहे, तो विषयच नाही. 48 जागांमध्ये सर्व बसून एक चांगला निर्णय जो आहे तो आपल्याला झालेला दिसेल इथे.